नमस्कार, स्वागत आहे आपले मनुज खानदेश तळका या यूट्यूब चॅनलमध्ये। आजची आपली रेसिपी आहे कोथिंबीर वडी। कमी तेलकट आणि अचूक प्रमाणामध्ये कोथिंबीर वडी कशी करायची ती आज आपण बघणार आहोत। चला तर मग वळूया आपल्या कृतीकडे। वडी बनवण्यासाठी मी येथे एक जुडी कोथिंबीर स्वच्छ धुवून निथळून मग कापून घेतलेली आहे। कोथिंबीर जी आहे ती आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहे। त्यानंतर इथं एक मोठी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, तीळ घेतलेली आहे, दोन चमचे ज्वारीचे पीठ घेतलेले आहे, ओवा, त्यानंतर मीठ चवीनुसार, लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत 8-10, हळद, तिखट आणि तळण्यासाठी तेल। चला तर मग वळूया आपल्या कृतीकडे। सर्वात प्रथम मी आधी येथे करातीमध्ये लसूण टाकून ठेचून घेणार आहे। लसूण येथे ठेचून झालेला आहे। आता मी यामध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहे, त्यानंतर अर्धी वाटी बेसन पीठ टाकून घेणार आहे। आवश्यकतेनुसार आपण नंतर टाकणार आहोत। ज्वारीचं पीठ पूर्ण टाकून घ्यायचं आहे, त्यानंतर तीळ, ओवा, चवीनुसार मीठ, तिखट। मी येथे तिखट घेतलेलं आहे। तुम्ही तिखटाच्या ऐवजी मिरचीची पेस्टसुद्धा इथं वापरू शकता। अर्धा चमचा हळद पावडर। आता सर्व मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। पाण्याचा येथे वापर आपल्याला खूप कमी करायचा आहे, म्हणजे लागलं तरच आपल्याला पाणी येथे टाकायचं आहे। राहिलेलं पीठ जे आहे ते सुद्धा मी इथे टाकून घेणार आहे। परत एक वेळा मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी टाकून मी हे पीठ गोळा करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता आता आपला गोळा जो आहे तयार झालेला आहे। पाणी मी येथे फक्त दोनच घोट वापरलेलं आहे। कोथिंबीर आपण धुवून घेतलेली असते म्हणून त्यामध्ये थोडंफार प्रमाणामध्ये पाणी असतं। आता याचे मी वडी करण्यासाठी हे बनवून घेणार आहे। आता हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि ह्या गोळ्यांना आपल्याला रोल करून घ्यायचं आहे। तुम्हाला पाहिजे तशा शेपमध्ये तुम्ही वळवू शकता याला। आता आपल्याला कोथिंबीरचे रोल जे आहेत ते स्टीम करून घ्यायचे। एका पातेल्यात मी पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये लिंबू टाकणार आहे, त्यानंतर चाळण ठेवणार आहे। चाळणला मी तेलाने ग्रीस करून घेतलेले। पाण्याला आता उकळी आलेली आहे। मी आता आपले रोल जे आहेत ते स्टीम करून घेणार आहे। साधारण आपल्याला 15 मिनिटे रोल जे आहेत ते स्टीम करून घ्यायचे। साधारण 12 मिनिटे आपले इथे झालेले आहे। आता आपण बघूया। तुम्ही बघू शकता वडी आता आपली झालेली आहे। मी आता गॅस बंद करत आहे। आता या रोलला एक 10 ते 15 मिनिटे थंड होऊ देणार आहे। वडी आता आपली थंड झालेली आहे रोल। आता मी कट करून घेणार आहे इथे। तुम्हाला हव्या तशा वड्या इथं कट करून घ्यायच्या आहे, बारीक जाड। कुरकुरीत हव्या असतील तर
थोड़ीसी जी साइज आहे ती बारीक ठेवायची आहे। अशा प्रकारे मी इथे सर्व वड्या कट करून घेणार आहे। वड्या आता आपल्या कापून झालेल्या आहेत, आता आपण तळून घेणार आहे। आता मी इथे तेल तापत ठेवलेला आहे, वड्या आता आपण तळून घेणार आहोत। वड्या ज्या आहेत आपल्याला मीडियम गॅसवरती तळून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे एक वेळा 5 ते 6 वडे आपल्याला सोडायचे आहेत। एका बाजूने आपल्या वड्या झालेल्या आहेत, आता आपण याला पलटवून घेणार आहे। तुम्ही बघू शकता आता वड्यांना छान ब्राउन रंग आलेला आहे। आता मी या वड्या काढून घेणार आहे। अशाच प्रकारे मी आता वड्या तळून घेणार आहे। या वड्या तुम्ही 4 ते 5 दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा 1 तास आधी काढून तळू शकता। कोथिंबीर वडी आपली तयार आहे, तुम्ही बघू शकता वडी छान कुरकुरीत आणि कमी तेलगट झालेली आहे, हाताला सुद्धा तेल लागत नाही आहे। रेसिपी आवडली तर नक्कीच ट्राय करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।